हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत भाज्या लेणी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण असा पार्किंग एरिया आहे। इथे तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरची पार्किंग करू शकता। या ठिकाणी लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ह्या पायऱ्या चढून जावं लागतं। इथे बऱ्यापैकी चढावं लागतं, त्याच्यामुळे तुम्ही जर उन्हाळ्यात यायचा विचार करत असाल तर थोडं सकाळीच या। इथे चढताना एक दोन ठिकाणी तुम्हाला लिंबू सरबत, कोकम सरबत विक्रेते सुद्धा दिसतील। वरती जाताना पाण्याची बॉटल कॅरी करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण बऱ्यापैकी उंचावरती आलेलो आहोत। भाज्या लेणी हा भारतातील पुणे शहरात असलेल्या दुसऱ्या शतकांपैकी रॉककट लेण्यांचा समुद्र आहे। अरबी समुद्रापासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारावर जाणाऱ्या महत्त्वाच्या प्राचीन व्यापारी मार्गावर भाज्या गावापासून 400 फूट उंचीवरती लेणी आहेत। वरती चढून आल्यावरती लेणी पाहण्यासाठी आपल्याला इथे तिकीट काढावं लागतं। ह्या ठिकाणी हे तिकीट काउंटर आहे। तिकिटाची किंमत 5 वर्षापुढील सर्वांसाठी 25 रुपये अशी आहे। तिकीट काढल्यानंतर लगेचच इथे 5 मिनिटावरती ही मेन एंट्री आहे। एंट्री केल्यावरती इथे गार्ड्स आहेत जे तुम्हाला गाईड करतात की आपण लेण्या कशा प्रकारे पाहू शकतो। इथे एकूण 22 लेणी आढळतात, ज्यामध्ये 1 चैत्यगृह आणि 21 विहार आहेत। भाज्या लेणी ही बौद्ध लेण्यांचा एक छोटा समूह आहे, जी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाने महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ बांधला आहे। इसवीसनपूर्व 2ऱ्या शतकात भाज्या लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते। त्यानंतर 800 वर्ष म्हणजेच इसवीसन 6व्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती। जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख सुद्धा तिथे दिसून येतात। लेण्यांमध्ये अनेक स्तूप आहेत जे त्यांच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे।
इथे भरपूर अशा केव्स आहेत. इथली आणखी एक अतिशय मनोरंजक आणि आकर्षक अशी गोष्ट म्हणजे खडकांवर केलेले कोरीव काम. इथे चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आणि शिवाय एक नर्तकी नृत्य करताना इथे दिसते आहे. या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान 2000 वर्षापासून वापरत आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला हे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दिसतील. आता हे पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी चैत्यगृहाकडे येतो. हे या लेणीचं मूळ आकर्षण आहे. चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे आणि या तुळ्यांवरती ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रार्थना सभागृहांना आधार देण्यासाठी बरगडीच्या लाकडी भिंतींच्या छताचा वापर केला जात होता. हे लाकूड घटक हळूहळू डिझाईन संवेदनशीलतेचा एक भाग बनले आणि भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील संबंध ठेवण्यासाठी वापरले जाऊ लागले. या गुहा बांधल्या गेल्या तेव्हा त्यांची भूमिका निव्वळ सजावटीची होती, संरचनात्मक नव्हती. तुम्ही जर तुमच्या मुलांना इथे घेऊन आलात तर त्यांना आपल्या इतिहासाबद्दल खूप छान छान गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळतील. अशा ठिकाणांना भेट देऊन 4 नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात आणि खूप मानसिक समाधान सुद्धा मिळतं. निवांतपणे सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी 1.5-2 तास पुरेसे होतात इथे. तुम्ही जर थकलात तर आराम करण्यासाठी इथे ठिकठिकाणी बऱ्याचशा जागा आहेत. Thank you.
या ठिकाणी खाली उतरताना तुम्ही कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक ह्यांचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता। इथे खाण्याच्या वस्तू वरती अलाउड नाही आहेत, तुम्ही पाण्याची बॉटल तुमच्या सोबत ठेवू शकता। खाली उतरल्यावरती इथे आपल्याला गोळेवाले, आईस्क्रीमवाले आणि बऱ्यापैकी खाऊचे स्टॉल्स पाहायला मिळतात। तर तुम्हाला हे प्लेस कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।